CAA NRC या केंद्र सरकार ने आणलेल्या कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज राज्यात बंद पुकारण्यात आला होता, मात्र पिंपरी चिंचवड शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. जनतेचा सरकार विरोधी आक्रोश दडपून टाकण्यासाठी CAA NRC आणि NPR सारखे संविधान विरोधी कायदे असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीसह विविध संघटनांनी राज्यात बंद पुकारलाय. पिंपरी चिंचवड शहरात देखील वंचित तर्फे बंद पाळण्यात आला होता. पिंपरी चिंचवड आकुर्डी निगडी भागात बंदला प्रतिसाद मिळालाय. भारिपचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे म्हणाले, शहरात बंदला नागरिकांनी प्रतिसाद दिलाय. पिंपरी मार्केट चिंचवड आकुर्डी निगडीसह शहरातील विविध भागात बंद आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या ज्या हात दिली महाराष्ट्र पंची, त्यानुसार आज सकाळपासून आम्ही या पिंपरी चिंचवड शहराचं बिझनेस हार्ट ऑफ द सिटी हे जे काही पिंपरी मार्केट आहे त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते सर्व या ठिकाणी जमलेले आहेत. सर्व व्यापाऱ्यांना या ठिकाणी नम्रतेचं आवाहन केलेलं आहे की हे जे आज बंद पाडलेलं आहे तो आर्थिक जी मंदी आज देशामध्ये आलेली आहे, आज जे देश दिवाळखोरीकडे चाललेला आहे आणि मोठमोठ्या कंपन्या येऊन जे या ठिकाणचे लघुउद्योग आहेत, छोटे छोटे व्यापारी आहेत, दुकानदार आहेत, जे काही हातगाडी पथारीवाले जे काही आमचे कामगार आहेत, या सर्वांना या आर्थिक मंदीची झळ त्यांच्या घरापर्यंत आलेली आहे. त्याच्यातून वाचवण्यासाठी आणि त्याचप्रमाणे हे जे काही आर्थिक मंदीचं एक जागृतीकरण व्यापाऱ्यामध्ये करण्यासाठी आणि आम्ही आर्थिकच्या किती भडका या आमच्यावर झालेला आहे हे केंद्र सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी आजचा महाराष्ट्र बंद काय मागणी आहे. सरांनी सांगितलं आर्थिक मंदी तर आहेच आहे या देशामध्ये, त्याचबरोबर या केंद्र सरकारने जो कायदा आणलेला आहे CAA NRC तुम्ही बघत असाल की 1955 कायदा तो दुरुस्त करून अमेंडमेंट 47 केलेली आहे की धर्माच्या आधारावरती तुम्ही नागरिकत्व सिद्ध करणार. तर आम्ही या भारतात जन्मलेलो आहोत, जे कुठली मायनॉरिटीज असेल OBC SC ST OBC सगळ्या जे कोणी असतील आम्ही त्या जन्मलो आणि 70 वर्षांचा तुम्ही विचारता कोण आहे तुम्ही, तर तुमचं नाव विचारलं मी म्हणलं तुम्ही तुमच्या बापाच्या हात काय सिद्ध करा, ते आज जर 30 वर्षांनी तुम्ही मला विचारणार असाल तर तुम्ही कोण विचारणार आहे आज. तर हा कायदा विचारण्यासाठी आम्ही आज सगळे रस्त्यावर आलो बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात.